किती एकदम इकडे या ना काका, एकदम क्यूट आहे. ह्या मारुती तुम्हाला किती सांगायचं जागा राहिला. हा चला दादा महाराज, राम मंदिर आहे, आपण राम मंदिरात जाऊया. इथल्या राम मंदिराचे प्रमुख श्री जोशी साहेब ते आहेत, पुन्हा आता त्यांच्याशी थोडी बातचीत करूया आणि मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया. देव माझा चॅनलसाठी मी आपल्या या श्रीराम मंदिराची थोडक्यात माहिती देत आहे. सदर मंदिर हे पेशवेकालीन असून ह्या मंदिराची प्रतिष्ठा स्थापना पेशव्यांच्या काळामध्ये शके 1755 झालेली आहे. साधारणपणे 200 ते 250 वर्षांपूर्वीला असून शनमारवाडा जेव्हा जेव्हा बांधलेला होता तेव्हापासूनचं हे मंदिर आहे. नानासाहेब पेशवे जे चंगळवाडीमध्ये पेशव्यांचा दरबार घेत होते त्यावेळी ते नगर प्रदक्षिणा करत असत. त्यावेळीला पुण्यातली जी ग्रामीण मंदिरं आहेत ती गुलाब कल्पा गणपती तांबडी योगेश्वरी तसेच आपले हे राम मंदिर ओंकारेश्वर मंदिर याचे दर्शन घेऊन ते दरबार करते होत अशी आख्यायिका आहे. तुमच्या मंदिराचे माझी आमची जोशीग्रहाची 5वी पिढी आहे. आमच्या 6व्या आम्ही देवाची सेवा करून सदर देवाचा देवळाचे व्यवस्थापन बघत असतो. तसेच अनेक असंख्य जुने भाविक आहेत. त्या भाविकांची या मंदिराविषयी त्यांना पूर्ण त्यांना माहिती आहे आणि ते अनुयायामध्ये अव्याहत येत असतात. तसेच सदर मंदिर हे देवदेवेश्वर संस्थान पार्वती यांच्याकडे रजिस्टर्ड आहे. त्यांच्याकडे सुद्धा आमच्या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आहे. सदर मंदिर 1961 पुरावानंतर अगदी आहे तसे राहिले. अजिबात काही त्याला धस लागलेलं नाही किंवा कुठलीही त्याचा पडझड झालेली नाही. फक्त एक बाजूची भिंत पडली होती तेवढी आम्ही दुरुस्त करून घेतली. बाकी मंदिर आहे तसेच ठेवलेली आहेत. सदर मंदिर हे आमच्या जोशी घराण्याकडे याची व्यवस्था बघण्यात आहे. आम्ही देवाची संपूर्ण पूजा आणि पूजा अर्चा तसेच देखभाल सेवे करत असतो. माझे मिसेस सो स्मिता किशोर जोशी हे माझं पूर्ण सहकार्य करत असतो. तसेच या मंदिराविषयी अनेक अशा काही कथा ज्या सर्वांमधून जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. मंदिराविषयी अनुभव ना या मंदिरा जेव्हा जेव्हा जीर्णोद्धार करण्याची वेळ आली तेव्हा जे मंदिराच्या संदर्भात जी दादोजी किंवा जी नूतनीकरण करायचं होतं त्या संदर्भामध्ये आम्हाला रामरायांनी अशी म्हणजे सूचना काही दिली किंवा काही असे संकेत दिले की त्या संकेतानुसार आम्ही या प्रार्थनांनी कामं करत गेलो. त्यामध्ये संभाव्य धोके त्याचे काही होते ते कळले आणि रामरायांनी आम्हाला आमच्या प्रश्नाशी पूर्ण आम्हाला सहकार्य केलं. आणि सगळ्यात मोठा अनुभव हा की 1917 जो प्रलय झाला होता पुणे शहर त्याला पाण्याखाली होतं. पण ही जी काही जागृत देवस्थानं जी आहेत त्या देवस्थानाला कुठेही तो धक्का लागलेला नाही. आता हे मी सांगितलं की केवळ एक भिंत फक्त पडली होती. हा जो आता तो विषय जो आहे मला आता एक मुख्य बातमी किंवा मुख्य मला असं विषय सांगताय की अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा हा जो आहे अशा लोकांसाठी की मग ह्या गोष्टीला आपण काय म्हणाल जेव्हा पुणे संपूर्ण शहर पाण्याखाली होतं. आता इथे सुद्धा मला वाटतं की त्याला एक 20 सेकंद पण खूप पाणी असेल त्यावर नदी खूप जवळच. मी स्वतःही नदीकडे राहतो. माझं घर पूर्ण त्याला वाहूनच गेलं होतं. काही शिल्लक राहिलं नव्हतं त्याला. मग ती जागा पूर्ण वाचली आपण जर का बघितलं हे बांधकाम किंवा हे जी मेकअप बनी आहे लाकडी बांधकाम आहे तर ही इच्छा झाली. काका म्हणतात की 250 ते 300 वर्ष ही जर आहे तसंच ते राहिलेलं आहे.
हा एक खूप मोठा अनुभव म्हणतो की आपलं हे स्थान जागृत आहे. जागृत आहे मोठा अनुभव हा तिथेच मिळतो आपल्याला. बरोबर आहे. आणि मग भक्तांची श्रद्धा इथे आपोआप वाढायला मी ज्या गोष्टी आम्हाला ज्ञान आहेत त्या आम्ही सांगू शकतो. पण ज्या अज्ञान गोष्टी की ज्या ज्या लहान होतो आम्हाला कळत नव्हतं. म्हणजे अनेक लोकांनी आम्हाला आपल्या ह्या मंदिराचे ते आम्हाला तो आम्ही म्हणजे आम्हाला अशा असंख्य जागा घटने लिहिल्या गेल्या असतील. प्रत्येक मंदिरात किंवा प्रत्येक देवस्थानाचं काही ना काहीतरी असा एखादा संदर्भ ग्रंथ म्हणा असा तो तयार झाला. मोठ्या चरित्र म्हणजे स्वामींचा अपेक्षा स्वामींचे चरित्र म्हणा किंवा गोंदिया चरित्र जसे देवस्थानाचं एक चरित्र. आम्हाला या मंदिराच्या संदर्भात जे जी गोष्ट म्हणजे मनामध्ये आमची जी इच्छा आहे त्या सगळ्या गोंदवलेकर महाराजांनी आम्हाला चालना दिली आणि रामरायने आमच्याकडनं करून दिली. ह्या आमच्या श्रद्धा आहे. दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे ते आमच्या गणपती गणपतीच्या बाहेर एक गणेश पट्टी म्हणून आहे. त्याचा अक्षयिका तुम्हाला लोकमान्य या पेपरमध्ये की ह्या गणेशपट्टीचा इतिहास कमीत कमी 200 वर्षापूर्वीचा आहे असं इतिहासकारांचं हे आहे. तिथे मंदिर आहे ते म्हणजे कोणीचे हे वाडे आहे पण हिचं मंदिरच रूपांतर केलं आपण. जुने सगळे वाडे अशा पद्धतीने ते मध्ये जाते. दारामध्ये गाय बांधलेले पाण्याचे जोर खाली जेणेकरून माहेर मारून आणि जमिनी शेणाने साधवलेल्या हा पण वाडाच होता. हा पूर्वी जे वाडी त्याचं मंदिरामध्ये रूपांतर झालं. मग आता आता जो आपण बघतो तो भाग आहे एवढा त्यांच्या पुढे आणखी वाढ तिच्या पुढे आणखी वाढी करू. त्यापूर्वी 5 कोटी ओटा होता. पूर्ण भरीव नगराचा ओटा होता. तो ओटा रस्ता मध्ये मिशनने साधन काढून टाकला आणि त्याचे जे नजर वगैरे निघाले तो आपण गोरच्या नाही रामाजी वगैरे पाठवले काही आपल्या आता कधी आणि इथली दिनचर्या असतात. इथली दिनचर्या म्हणजे सकाळपासून वर्षामधून दोनदा म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये काकड आरती असते महिन्यावर अश्विन आणि कार्तिक असं आणि रामनवमीच्या उत्सवाच्या वेळेला गुढी पाडवा ते श्री राम जन्म उत्सव राम जन्म होईपर्यंत राम जन्म उत्सव पाऊल गणित म्हणजे रामाच्या विषयी तो संपूर्ण सोहळा असतो. त्या दिवसभर संपूर्ण रामनामाचा जेव सकाळी काकड्या असतील संध्याकाळी कीर्तन कीर्तन वगैरे किंवा भजन काय असतील ते आणि रात्री रामाची जेदार असते तिथपर्यंत संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम असतो. पण आम्ही रामनामाचा जेव सकाळी असतो कारण मंदिराची वेळ दिवसभर दुपारी ते 3-4 वाजेपर्यंत बंद आता हे फोटो सांगा ना कोणाचं आहे नाव पुसलं गेलेलं. हा जो फोटो आहे हा आमचे कुलगुरु आहे पूर्णानंद स्वामी महाराज. यांचा बारामतीला भेगवंत रोडला यांचा मठ आहे यांचा. आता हा फोटो आमच्या माझ्या रेस्पॉन्सिबिलिटी पण हा हाताने काढलेला फोटो आहे. अरे बा हा तो कॅमेऱ्याने काढल्यासारखा वाटतो. पण हा वाटतो काय नाही हाताने काढलेला फोटो आहे. प्रिंट घेतलेली आहे आणि हे आहे तसे दुर्मिळ फोटो ठेवलेले आणि त्या तसगिरी पण खूप जुन्या दिसतात. फ्रेम वरून राम राज्याभिषेकाचा आहे संपूर्ण राम पंचायतात त्यांच्या आहे म्हणजे राम सीता लक्ष्मण भरत चतुर्थी आणि हनुमान तिकडे राम पंचायतात असतात. हा एक फोटो हा पण तुम्हाला असे दोन फोटो होते. एक फोटो आम्ही सज्जन गडला दिलेला आहे.
त्यांनी कोठेही गरुडामध्ये बांधलेलं लावलेल्या फोटो. तर समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची सल्ला म्हटलं तेव्हा त्या सगळ्यांची नावं पण प्रत्येकाची इथे नावं पण त्यांनी कोण कोण बरोबर कल्याण हे आहे. नंतर दुसरे तुम्ही पेशवेकालीन मूर्ती होते ते आहे. 1984 साली या मूर्ती आम्ही रामरागांची बुजवल्या. त्यावेळेला या मूर्तीचा एक मोठा भाग होती खूप म्हणजे बाकीचा आम्ही पूर्णपणे ठेवून गेलो मागची महिला वगैरे जर तर या मूर्ती थोड्याशा म्हणजे मोठमोठ्या होत्या या तर त्याच्यात थोड्याशा नसतात. आणि एक हे म्हणजे अशी प्रघात होत की हे वनवासी राम होते आणि ह्या रामाच्या मुलीला रामाचा वैभव घेऊन आले ते आणि राम राज्य म्हणजे काय झालं म्हणतात जे राज्य होत हा राज्य राम राज्य राज्यावर बसल्यानंतर जे सोहळा होता सोहळा तो सगळा या आमच्या देखील समोर झालेला राम आणि पुढे राज मारू त्याला मी काय एक वर्ष गेला होतो त्याच जोडला होतो त्याला देशपांडे आणि हे मुकुट वगैरे सगळे ते पहिले रामांच्या मूर्तीचे करतात जुन्या मूर्ती होत्या आमच्या पहिल्या त्याचे त्याचे मुकुट आहेत ते. आमच्या पण आपल्या रामनवमीच्या उत्सवाला हे मी येतो पट्टी इथेच राहतो गणपती पट्टी. नित्य उपासना संध्याकाळी 6 ते 7 असते. गोंदवलेकर महाराजांची जी उपासना आहे त्याच्यात रामपाठ नंतर रामरक्षा मानस पूजा नमस्कार त्रयोदशी हे सर्व त्याच्यात होतो. जप आणि मनाचे श्लोक आम्ही घेतो. ते कोण आपण स्वतः आम्ही स्वतःचे माझ्या काही भगिनी आणि दोघ तिघ जेंट्स असे सगळे मिळून आम्ही करतो. बरोबर दररोज संध्याकाळी ते असतं 6 ते 7 आणि ही उपासना गेले 15 वर्ष तरी झाली असेल सुरू 12 सालपासून झाली 2012 म्हणजे त्या उपासनेमुळे देवळामध्ये एक वेगळं चैतन्य आणि अनुभव पण खूप चांगले अनुभव खूप चांगले येतात त्या लोकांना अनुभव आलेले आहेत त्यांनाही आलेले आहेत आम्हालाही आलेले आम्हालाही आलेले म्हणजे नित्य उपासनेचं जे महत्व आहे ते आम्हाला जाणवत याच्यात. एक दिवस चुकलं तरी मग आम्हाला असं आम्ही त्यावेळेस पुढे बाहेरगावी जरी असू तरी त्यावेळेला आमच्या त्यावेळेला आमचे उपासनाही चालू असते भले आम्ही इथं नसलो तरी म्हणजे आपण ती तिथे करता आणि त्यावेळेला इथे पण सुरू असतो. आम्ही नसलो उपस्थित तरीही हे नेहमी येणारे इथं करतात उपास हे विशेष आहे. आपल्या बरोबर आता इथे एक दोघे इथे भक्त दिसतात आपण दोन शब्द आपण एक जर का बोलत त्यांना पण आमच्या घरच्या सारखेच आहे. नाव सांगा तुमचं मग हे सांगा तुम्ही तुमचं नंतर नाव सांगा. बसा मी श्रीकांत जानवे गेली 60 वर्ष मी इथे राहतो बोलत राहिला आहे. 8 वर्ष मी देवळात येतो दर्शन घेतो संध्याकाळी उपासनेला येतो. बरोबर आता जे ते आपण उपासनं सांगितलं त्या उपासनेमध्ये आपला सहभाग आहे हो आहे प्रोत्साहित कसं वाटतं तसं छान वाटतं. रामरक्षा भीमवृत्ती रामपाठ सगळं म्हणतो आम्ही. असं काही आपल्यावर कुठला एखादा प्रसंग आला आणि आपण त्या उपासनेच्या मुळे आपण त्यातनं पार पडलो असं काही एखादी घटना नाही तसं काय सांगतो.
परमेश्वराची कृपाच आहे. आपला अर्थ मी मनोज कांदेकर सर्वा पेटीत राहतो आणि नित्य दर्शनाला येतो प्रसन्न वाटून म्हणजे जातो आणि माझा राहायचा अनुभव चांगला आणि त्याला तुम्ही काय सांगितलं तो बरोबर त्या गोष्टी घडून. आणि यांचा एक मोठा उपाय म्हणजे आमचा आम्हाला आम्ही कुठलंही किरकोळ काही काम असू दे दुरुस्तीचं किंवा काही असू दे ते कायम आम्हाला सहकार्य असतं. कुठल्याही फलाची अपेक्षा न करता ते आमच्या संदर्भात हा मंदिरासंदर्भात काही सूचना असतात त्या सुद्धा आम्ही त्यांच्या याकडे करतो. काही रिनिव्हेशन असेल काही रंगरंगोटी असेल किंवा काही पॉलिश त्याला पूर्ण आमचं आम्हाला त्यांचं आम्हाला सहकार्य असतं. आणि कुठल्या गोष्टी नाही म्हणत नाही खरीचा वाटा वाटा मोठ्या बरं का खरीचा वाटा संदर्भात मी सांगेन. खरीचा वाटा हा काय शब्दप्रयोग काय आहे खरीचा वाटा म्हणजे जवळजवळ 1024 किलो धान्य. हो पूर्वी खरीची एक मुठ त्याचं ते माप होत तर त्या मुठी म्हणजे 1024 मुठी केल्या की ते तो खरीचा वाटा असं म्हणायचे ते एखाद्याला म्हणजे पूर्वीचा पैसा हा विनिमय नव्हता धान्यही विनिमय होतं धान्य विनिमय होतं हा त्याच्या स्वरूपात आपण बदलाबदली करू शकत होतो. मग तो 1 खरीचा वाटा आम्हाला त्याच्या बदल्यात काय देईल तर खरीचा वाटा म्हणजे 1024 मुठी होते धान्य बरोबर असा तो वाटा. मग तुमचा वाटा खूप मोठा 1024 रामाची कृपा रामाची कृपा एखादा म्हणजे हे सुद्धा आम्हाला एक रामाने आम्हाला असं ते म्हणणं आमचे वानर सेनाध्यक्ष होते ना तसं आहे तुम्हाला काही प्रश्न मनामध्ये काही खरं झालं की आम्हाला आम्ही त्यांचा आहे आम्हाला सहकार्य आणि आता पण गणेश पट्टी असायला तरी त्यांनी पण बाहेर दरवाजावर आहे बाहेर आहे मुख्य हा जो मारुती याचे डोळे झाकलेले मारुती हा चिरंजीव आहे मारुती राय बरोबर. तर मारुती रायच ह्या मारुती रायचं अखेर ह्या दक्षिणमुखी आहे तेलोंजे ज्यावरच मारुती आहे. आपल्या मनामध्ये काही कुठल्याही शंका कुशंका काही आलं नवस असतात तर जेव्हा रामरायाला पाया पडायचा होतो त्यावेळेला पहिलं मारुती रायांना डोकं ठेवून आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत किंवा काही आहेत ते सगळं सांगायचं ते रामरायाला तो सांगणार आपल्या आपल्यातर्फे असं त्याचं आख्यायिक आहे. तर ह्या जोपर्यंत कलियुग आहे तोपर्यंत डोळे झाकलेले आहेत बरं आणि ह्या मारुती रायांचे डोळे झाकलेले आहेत हे आम्हाला एक गेले 4-5 वर्षापूर्वी माहिती पडलं. म्हणजे जेव्हा जर आम्ही सर जेव्हा रंगासाठी हे केलं की पहिला रंग खराब झाला आपण बदलूया म्हणून आम्ही त्याचे डोळे पहिले होते ते म्हणले आपण नवीन परत पेंट करूया म्हणून पहिलं संपूर्ण ते काढला रंग त्याच्यामुळे डोळे जे मिटलेले आमचे उघडते झाले काढल्यानंतर लक्षात आलं की हे डोळे मिटलेले मग ते रंगवाळ्याचं सांगितलं आता हे असेच राहू दे हे मारुतीचं खूप म्हणजे जागृत मारुती आहे बरं. मी याचं स्वरूप आपण बाकी काहीच हे करत आपण डोळे वात्र आहे पाहिजे सांगेल करून त्या दृष्टीने असे तुमच्या लक्षात नाही आलं तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं हे ना हे सांगितल्याशिवाय कळणार नाही आवडते ते आणि ते म्हणतात तसं तो फॉरवर्ड करतो गोष्टी रावाकडे आणि घरतात त्या म्हणजे मला अनुभव आहे त्या दरवाजावर असते ही जी गणेश पट्टी आहे या गणेश पट्टीचा इतिहास म्हणजे मला आत्ता म्हणजे लोकमतमध्ये मी मागे त्याच्यावरनं कळलं की पुण्यामध्ये फक्त अशी 6-7 मंदिरं आहेत त्यांच्या दरवाजावर अशी गणेश पट्टी आहे फक्त की जी अर्वाचीन मंदिरं आहेत तर याचा इतिहास तर काही आपल्याला माहीत नाही म्हणजे कोणी हे केलं आहे किंवा काय केलं आहे पण जेव्हा जेव्हा म्हणजे मंदिराचं जीर्णोद्धार झाला किंवा जेव्हा जेव्हा काही नवीन स्थापना झाली त्यावेळेला पहिली गणेश पट्टी लावली जायची नंतर मंदिराचं पुढची काम झाली पहिलं जसं आपण पाया झालं हे जे केलं तसं हे की तसं त्याचा मुहूर्त एक पसरून केला आणि मस्त बांधकाम मस्त नंतर मग काय केलं बांधकाम
आता तसं बघितलं की रामदास स्वामीचं मंदिर आणि जोशी श्रीराम मंदिर आणि आपल्याबरोबर जोशी साहेब इथं आहेत, हे पण जोशी साहेबच आहेत आपल्याबरोबर. जोशी जोशी जेव्हा मिलाप झाला तर काय घडलं की एक अगदी उत्कृष्ट असा आपल्याला मंदिराचा दर्शन झालं, रामाचं दर्शन झालं आणि वेगळा हनुमान आपल्याला बघायला मिळाला. तर जोशी काका मी आभार मानतो की आणि आपल्या सर्वांचे आपल्या भक्तांचे आभार की आम्हाला इथे दर्शन आणि हा जो लाभ आणि जी माहिती आपण दिली आपल्या ह्या वेळात वेळ काढून जी आपण दिली तो माहिती एवढी आम्हाला ज्ञात आहे माहिती तेवढी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. हां आपलं थोडंसं आपल्याला एक असं म्हणतात की आपल्या पूर्वजांनी थोडंसं घेऊ लिखाण झालं असतं ना, तर थोडंसं लिखाण झालं असतं ते बघायला त्यातनं माझा एक विचार आहे की माझ्याकडे जे उपलब्ध कागदपत्र आहेत ते आमच्या तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत ते ती योग्य सगळी सगळे म्हणजे बघून त्यामुळे हे नोट तयार करायची ती पब्लिश करायची म्हणजे जेव्हा जायचं.